समाजातल्या समस्या वैविध्यपूर्ण पद्धतीने मांडणाऱ्या अपक्ष आमदार बच्चू कडूंनी परंपरा या हिवाळी अधिवेशनातही कायम ठेवली. आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी अनोखं आंदोलन केलं. सरकारनं कायम आश्वासनच फक्त अपंगांना दिली, त्यांना महिन्याचा भत्ता 600 मिळतोय, तो 1000 रुपये करण्यात यावा, शिवाय अपंगांना घरं मिळावी अशी मागणी बच्चू कडूंनी केली. त्याकरता त्यांनी आपला हात गळ्यात टांगून घेतला. मुख्यमंत्री आश्वासन पूर्ण करत नाही तोवर हा हात गळ्यात असाच ठेवण्याचा सुतोवाच कडू यांनी केला. येत्या काळामध्ये शालेय पोषण आहारात सकस आहार म्हणून विद्यार्थ्यांच्या आहारात संत्री दिसली तरी यात आश्चर्य वाटून घेऊ नका, शिक्षण मंत्र्यांनी नागपूरमध्ये हे आश्वासन दिलं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यासह संत्रानगरी अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये संत्र्याबाबत चर्चा झाली. संत्र्याचं धोरण ठरवलं पाहिजे असं सांगत सत्ताधाऱ्यांनीही या आमदारांना आश्वासन दिलं. इतकंच नाही तर शालेय आहारात सकस आहार म्हणून संत्र्याचा विचार करू असं मंत्र्यांनी सांगितलं. येत्या 27 तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांकरता आज शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी अर्ज भरला, तर दुपारनंतर काँग्रेसकडून भाई जगताप अर्ज भरणार आहेत. अर्ज भरतेवेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, अनिल परब, सुनील प्रभू यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कदमांबरोबर होते. मुंबई विधान परिषद स्थानिक प्राधिकरणाचा निवडणूक कार्यक्रम 9 डिसेंबरला, अर्ज भरण्याची मुदत 12 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येईल, तर 27 डिसेंबरला मतदान असं आहे. पर्दाफाश झाल्यापासूनच शिवाजी कुळी फरार होता. अखेर काल रात्री उशिरा त्याला अकोला पोलिसांच्या एका टीमनं बेड्या ठोकल्यात. आज शिवाजी कोळीला कोर्टात हजर करण्यात आलं. अकोल्यात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज परतफेडीकरता आपल्या किडण्या स्वस्तात विकल्याचं पुढं आलंय. पैशाची निकड असणाऱ्या शेतकऱ्यांना गळाला लावून त्यांना श्रीलंकेत घेऊन जाणं, त्यांच्या किडण्या काढण्याच्या सगळ्या कारवाईत शिवाजी कोळीची प्रमुख भूमिका आहे असं बोललं जात आहे. ठाण्यामधले बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकीय नेत्यांपाठोपाठ काही अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. परमार यांच्या आयकर विभागाच्या डायरीमध्ये म्हाडा पालिका, शहर विकास विभाग आणि नगर विकास विभागातल्या लोकांना पैसे दिल्याच्या नोंदी आहेत. लवकरच ठाणे पोलीस या विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. मात्र या डायरीत अधिकाऱ्यांची नावं नाही तर केवळ विभागांचं उल्लेख आहे, त्यामुळं पोलिसांच्या रडारवरती अनेक अधिकारी आणि हे सगळे विभाग आहेत. लासलगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद केले. अचानक भाव घसरल्यानं हे शेतकऱ्यांनी पाऊल उचललं. कांद्याचा आजचा भाव 800 ते 1300 रुपये इतका येऊन ठेपला. अहमदनगरमध्ये वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिलांनी चेन्नईतल्या पूरग्रस्तांना मदत केली. एक दिवसाची कमाई अशी तब्बल 1 लाख रुपयांची रक्कम जमा करून त्यांनी मदतीचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. भंडारा इथल्या भूविकास बँकेमधील 44 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं वेतन आणि अन्य थकीत भत्त्यांसंदर्भात न्यायालयानं बँकेची स्थावर मालमत्ता जप्तीचं वॉरंट बजावलं. या अनुषंगानं आज भूविकास बँक भंडारा इथले साहित्य जप्त करण्यात आलं. बँकेमधले कपाट, टेबल, पंखे आणि इतर साहित्य कोर्टाद्वारे जप्त करण्यात आले. लवकरच त्याचा लिलाव करण्यात येईल. मात्र जप्त केलेल्या साहित्यातून निवृत्त कर्मचारी समाधानी नाही आहेत. बँकेची इमारतही जप्त करा, शिवाय इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्या अशी त्यांची मागणी. चेन्नईतल्या महापुरात बीड तालुक्यातील उदंडवाडगाव इथल्या रामभाऊ मारुती खामकर यांचा मृत्यू झाला. मागच्या 3-4 वर्षांपासून ते चेन्नईतल्या एका हॉटेलमध्ये काम करत होते. चेन्नईमधल्या कुंडितो भागात शनिवारी त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचं कळतं. सोलापूरच्या सिद्धेश्वर महाराज यात्रेच्या नियोजनावरून वाद वाढत चाललाय. सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतो. जिल्हाधिकारी कायद्याच्या आड राहून सिद्धेश्वर यात्रा मोडकळीला आणण्याचा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून करण्यात आला. या निषेध मोर्चामध्ये अर्वाच्य भाषा वापरल्यानं काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. चिपळूण तालुक्यामधल्या बोरगावची राष्ट्रीय पेयजल नळपाणी योजना वादात सापडली. या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं. योजनेकरता 50 लाखांचा निधी खर्च करण्यात आला होता, मात्र गावातल्या जुन्या योजनेवरच हा निधी खर्च करण्यात आला. यात माजी सरपंच, पाणी कमिटी योजना अध्यक्ष आणि सचिव जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. शिवाय काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराची पूर्ण बिलं अदा करण्यात आली. जळगावच्या घरकुल घोटाळा प्रकरणी जगन्नाथ वाणींना अखेर जामीन मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आला. मात्र न्यायालयानं जळगावात न येण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर केला. 29 फेब्रुवारी 2012 पासून जगन्नाथ वाणी हे कारागृहात होते. अकोल्यामध्ये काँग्रेस नगरसेविका शाहीन अंजुम, महबूब खान यांचे पती महबूब खान आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल जब्बार यांच्यामध्ये मारहाण झाली. मारहाणीत काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल जब्बार हे गंभीर जखमी झाले.
लोणावळामध्ये राजकीय वैमनस्यातून आंबेगावच्या माजी सरपंचाचा खून करण्यात आला. दत्तात्रय रसाळ असं मयत व्यक्तीचं नाव आहे. विद्यमान सरपंचानं त्याची हत्या केल्याचं उघड झालं. ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आंबेगावचे विद्यमान सरपंच अशोक राजिवडे, विनायक राजिवडे, बाळू राजिवडे आणि मनोहर राजिवडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी बाळू आणि मनोहर राजिवडे यांना ताब्यात घेतलं. कल्याणचा नायब तहसीलदार अभिजित देशमुख याला 25,000 लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. अँटी करप्शन ब्युरोच्या ठाणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अभिजित देशमुख बरोबर तलाठी सूर्यवंशी यालाही ताब्यात घेण्यात आलं. कल्याण क्राईम ब्रांचमधल्या प्रमोद शिंदे या कर्मचाऱ्याला अनैतिक संबंध आणि खून प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अटक केली. लग्नाचा तगादा लावल्यानं प्रमोदनं त्याची प्रेयसी सुलताना शेख हिचा खून करून मानपाडा इथल्या नदीत तिचा मृतदेह फेकून दिला. या प्रकरणामुळे कल्याण क्राईम ब्रांच पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली. गडचिरोलीमधल्या अहेरी तलावात दुर्मिळ अशा जलचरांची जोडी आढळली. भुंगसासारखे दिसणारे हे जलचर दोन स्थानिक मुलांना दिसले. बराच वेळ वाट बघूनही ते तलावात परत न गेल्याने या मुलांनी ते घरी आणले. मात्र या जीवांची फारशी कोणालाही माहिती नसल्यानं त्यांना डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा इथल्या प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आलं. जलचरांचे फोटो वनाधिकाऱ्यांना पाठवल्यानंतर त्यांची ओळख पटली आहे. हे दोन्ही जलचर इंडियन ऑटर अर्थात पाणमांजर असल्याचं निष्पन्न झालं. राज्यामध्ये आता थंडीची चाहूल लागली. राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर पाहायला मिळतोय. नाशिकमध्ये पारा 10 अंशांच्या खाली गेला. निफाडमध्ये तर हा पारा चांगलाच घसरला. निफाडमध्ये 9.4 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर नाशिक शहरामध्ये 10.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. राज्यामधल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाली. केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळते आहे. सरकारवर संसदेत हल्लाबोल करा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांना दिले. दुष्काळाचा निधी महाराष्ट्राला का दिला जात नाही असा भाजपच्या मंत्र्यांना जाब विचारा अशा सूचनाही उद्धव यांनी दिल्या. शिवसेनेची आक्रमकता संसदेत दिसली पाहिजे असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी खासदारांना दिलेत. महाराष्ट्राला योग्य सन्मान मिळालाच पाहिजे असंही उद्धव ठाकरे यांनी खासदारांना उद्देशून सांगितलं. गेल्या 3 वर्षांपासून राज्यसभेचा खासदार असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं पहिल्यांदाच राज्यसभेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेत मंत्र्यांना प्रश्न विचारला. सचिननं लेखी स्वरूपात रेल्वेमंत्र्यांना प्रश्न विचारला आणि त्याला लेखी स्वरूपात उत्तरही देण्यात आलं. वाहन परवाना देण्यासाठीच्या नियमांमधल्या बदलांसंदर्भात त्यानं केंद्रीय वाहतूक मंत्रालयालाही प्रश्न विचारला. केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. राहुल गांधी उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. संसदेच्या आवारात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ ही निदर्शनं करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना कोर्टात हजर करण्याचा आदेश आज दिल्ली हायकोर्टानं दिले. त्या प्रकरणी दोन्ही नेत्यांवर फसवणुकीचा खटला भरण्यात आला. पटियाला हाऊस कोर्टानं सोनिया आणि राहुल गांधींना समन्स बजावलं होतं. त्याला दोन्ही नेत्यांनी हायकोर्टात अपील केलं पण आज कोर्टानं त्यांना जोरदार झटका दिला. जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावरती केलेल्या हल्ल्यात 6 जवान जखमी झाले. अनंतनाग जिल्ह्यामधल्या बिजबेहरा गावातील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये सीआरपीएफचे 6 जवान जखमी झाले. दहशतवाद्यांना जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात येते. मुंबईकर प्रवाशांची गरज लक्षात घेऊन कोकण रेल्वेनं रविवारपासून नवी वातानुकूलित डबल डेकल रेल्वे सेवा सुरू केली. 1,000 पेक्षा अधिक प्रवासी क्षमता असणारी गाडी रोज या मार्गावरून धावणार आहे. त्यामुळे गोव्याबरोबरच कोकणातल्या प्रवाशांची देखील सोय होणार आहे. मुंबईपासून गोव्यापर्यंत ही ट्रेन धावेल. या रेल्वेला मडगाव स्टेशनवरती रेल्वेमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. दहशतवाद हा कॅन्सर सारखा असून त्याला संपवण्याशिवाय पर्याय नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलं. 2011 नंतर पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात युद्ध पुकारण्याची वेळ आली असून आत्मसंरक्षणाकरता याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलं. इसिसचा इस्लामशी काहीही संबंध नसून जगभरातल्या मुस्लिम नेत्यांनी जनतेला इस्लाम म्हणजे काय हे समजवून सांगावं असा सल्लाही त्यांनी दिलाय. 2010 नंतर ओबामांनी प्रथमच वॉशिंग्टनच्या ओव्हल ऑफिसमधून राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. अझरी ऑइल प्लॅटफॉर्मवर लागलेल्या आगीत आतापर्यंत 32 कर्मचारी ठार झाल्याचं समजतं. गॅस पाईपलाईन फुटल्यानं ही आग लागली होती. आतापर्यंत या ऑइल प्लॅटफॉर्मवरून 24 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलं.
तिथं अजूनही मदत आणि बचाव कार्य सुरू असून कॅस्पियन सागरात लागलेल्या वादळामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. येमेनची राजधानी अदेन शहरात आयसिस या दहशतवादी संघटनेनं आत्मघातकी हल्ला केलाय. कारबॉम्बच्या सहाय्यानं केलेल्या हल्ल्यात अदेन शहराचे महापौर जनरल जाफर मोहम्मद साद यांचा मृत्यू झालाय. जनरल साद आपल्या 6 कर्मचाऱ्यांसह कार्यालयात जात होते त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये ट्रेन आणि मिनी बसच्या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. लंडनच्या ट्रेन स्टेशनवरती झालेल्या हल्ल्याची प्रशासनाकडून निंदा करण्यात आली. जनतेनं न घाबरता मेट्रोचा वापर करावा असं आवाहनही करण्यात आलं. या हल्ल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र प्रशासनाच्या आवाहनामुळे इथले लोक न घाबरता पुन्हा मेट्रोचा वापर करतात. लिबियाचा हुकुमशहा मोहम्मद अल गद्दाफीचा मुलगा सादी गद्दाफीवर सुरू असलेल्या खुनाच्या खटल्याची सुनावणी त्रिपोली कोर्टानं पुढच्या वर्षापर्यंत ढकलली आहे. सादी गद्दाफीवर एका फुटबॉल प्लेअरच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. या खुना व्यतिरिक्त सादीवरती इतरही अनेक खटले सुरू आहेत. कॅलिफोर्निया हल्ल्यातील आरोपी फारुखचा बालमित्र एनरिक मार्क्वेज याच्या घरावर पोलिसांनी छापा मारला. एनरिक फारुखचा शेजारी देखील आहे आणि त्यानंच फारुखला रायफल खरेदी करून दिली होती. दरम्यान एनरिक सध्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल असून अजूनही पोलिसांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. सिरियामध्ये बॉम्ब हल्ल्याच्या निर्णयानंतर आयसिस कडून ब्रिटनला धमकवण्याचं सत्र सुरू आहे. एक नवीन व्हिडिओ प्रसिद्ध करून आयसिसनं पुन्हा ब्रिटनला आत्मघातकी हल्ल्यांची धमकी दिली आहे. युरोपियन गुप्तहेरांच्या माहितीनुसार ब्रिटन हे आयसिसच्या निशाणावरती आणि तब्बल 400 जिहादी सिरियामधून ट्रेनिंग घेऊन युकेत दाखल झाले. तसंच पॅरिस हल्ल्यातील आरोपी अब्दुल हमीद अबौद याच्याही हे लोक संपर्कात आहेत अशी माहिती समोर येते. पॅरिस हल्ल्यानंतर पोलिसांनी पॅरिसच्या उपनगरामधल्या आणखी एक मशीद बंद केली. हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेली ही तिसरी मशीद आहे. मशिदीच्या मौलवीच्या घरातून एक रिव्हॉल्व्हर आणि जिहादी दस्तावेज मिळाले. सुरक्षेचा उपाय म्हणून आतापर्यंत 9 जणांना नजर कैद करण्यात आल्या तर 22 जणांच्या परदेश गमनावर बंदी घालण्यात आली. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन करता 3500 किलोग्रॅम जेवण कपडे आणि इतर गरजेचं साहित्य घेऊन विशेष स्पेसक्राफ्ट रवाना झाले. या व्यतिरिक्त या स्पेसक्राफ्टमध्ये एक सॅटेलाइट देखील आहे. लेगिकिट म्हणून अंतराळवीरांना या सॅटेलाइटचा वापर करता येणार. फिलिपिन्समधल्या एका हॉस्पिटलमधल्या रुग्णासाठी रविवारचा दिवस खास पेशंट्स त्यांनी मनोरंजन केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.